वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला क्षेत्रफळाचा विचार करावा लागतो. ज्याचं क्षेत्रफळ काढायचं ते नेहमी एका प्रतलात असायलाच हवं असं नाही. दैनंदिन जीवनात जर आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ माहीत असेल तर आपण खूप गोष्टी सहजपणे करू शकतो. कुणालनी आपल्याला त्याच्या वाढदिवसासाठी निमंत्रण दिलंय, त्याला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, आपण त्याला एक चांगलं पुस्तक विकत घेऊन येऊया. त्या पुस्तकाला वेष्टित करण्यासाठी आपल्याला किती मोठा कागद लागेल हा एक प्रश्न आहे. पुस्तकाच्या सगळ्या बाजू वेष्टित झाल्या पाहिजेत. आपल्याला त्या प्रत्येकाचं पृष्ठफळ मोजावं लागेल. आपण ते पुस्तक टेबलवर ठेवूया. त्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर इतकी आहे. आपण आता तिथे 6 पृष्ठ आहेत हे बघू शकतो. तळ आणि वरची बाजू, डावी आणि उजवी बाजू, रुंदी आणि उंची मिळून तयार झालेल्या या इतर 2 बाजू. प्रत्येक पृष्ठ म्हणजे आयत आहे, म्हणून आपण 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ काढूया. वरची बाजू आणि तळ यांच्या बाजू म्हणजे लांबी आणि रुंदी होय, म्हणून क्षेत्रफळ बरोबर 20 × 12 = 240 चौरस सेंटीमीटर. लांबी आणि उंची या बाजू असताना डाव्या आणि उजव्या पृष्ठाचं क्षेत्रफळ 20 × 3 = 60 चौरस सेंटीमीटर. रुंदी आणि उंची या बाजू असलेल्या मागच्या आणि पुढच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ बरोबर 12 × 3 = 36 चौरस सेंटीमीटर. सर्व पृष्ठांचं एकूण पृष्ठफळ बरोबर 240 × 240 × 60 × 60 × 36 × 36 = 672 चौरस सेंटीमीटर. आपण कागदाचं माप 100 सेंटीमीटर × 85 सेंटीमीटर असं मोजलंय. या कृतीत आपण आयताकृती किंवा लंब इष्टिका चिती आकृतीचं पृष्ठफळाचं सूत्र समजून घेतलं. एस बरोबर 2 × L × B × L × H × B × H. इष्टिका चितीचे गुणधर्म पुढील प्रमाणे, याला 6 पृष्ठ आहेत. प्रत्येक पृष्ठ आयताकृती आहे. समुख आयताकृती पृष्ठाचं क्षेत्रफळ समान असतं. एकमेकांना छेडणारी पृष्ठ ही परस्परांना लंब आहेत. घन म्हणजे इष्टिका चितीच आहे, फक्त तिची एक खास बाब म्हणजे त्याच्या सर्व बाजू एकरूप आहेत. ए बाजू असलेल्या घनाचं पृष्ठफळ बरोबर 6 × A² इष्टिका चितीचे सर्व गुणधर्म याला लागू पडतात. यातील सर्व पृष्ठाचं क्षेत्रफळ समान असतं ते A² एवढं असतं. उदाहरणे, 10वीच्या वर्गात आयशा वर्गातून पहिली आली. ती खूप आनंदी आहे. तिने आपल्या मित्रांना बर्फी द्यायचं ठरवलं. तिला 24 मित्र आहेत. तिने बर्फीचे समान अंतरावरून आडवे आणि उभे तुकडे केले आणि सगळ्यांना समान बर्फी वाटली. 18 × 12 सेंटीमीटरच्या बॉक्समध्ये भरलेली बर्फी तिने विकत घेतली तर तिने बर्फी कशी कापली असेल? प्रत्येक तुकड्याच्या वरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ किती असेल? बर्फीच्या प्रत्येक तुकड्याचं एकूण पृष्ठफळ किती असेल? अरे अरे, आता राहू द्या, आधी आपण बर्फी खाऊन घेऊया. पण तिची आई म्हणली, नाही, आधी शोधा. खूप सोपं आहे. बर्फीच्या वरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ बरोबर 18 × 12 = 216 चौरस सेंटीमीटर. एकूण 24 मित्रांना वाटलेली बर्फी बरोबर 216 × 24 = 9 चौरस सेंटीमीटर. मी तुम्हाला प्रत्येकाला दिलेला बर्फीचा तुकडा 3 × 3 सेंटीमीटरचा एक चौरस आहे असं आयशा आश्चर्यानं म्हणाली. मी 18 सेंटीमीटर लांबीमध्ये 5 काप केले, यामुळे आपल्याला 6 भाग मिळाले. 12 सेंटीमीटरचे मी 3 काप केले म्हणजेच 4 भाग मिळाले. बर्फीच्या पृष्ठफळाबाबत खूपच छान, पण मला उंची माहीत नाहीये असं नितीन म्हणला. ठीक आहे, उंची 2 सेंटीमीटर. प्रत्येक बर्फी म्हणजे एक इष्टिका चिती आहे, ज्याच्या बाजू 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर इतके आहेत. त्यामुळे त्याचं पृष्ठफळ बरोबर 2 × 3 × 3 × 3 × 2 × 3 × 2 = 42 चौरस सेंटीमीटर इतकं असेल. जर त्या बॉक्समध्ये बर्फी शिगोशिक भरली असेल आणि त्याची जाडी 0.5 सेंटीमीटर असेल तर त्याचं पृष्ठफळ किती असेल हे मला कोणी सांगू शकेल का? आकृती पहा. लांबी,
रुंदी उंची शोधा, बाकीचं अगदी सोपं आहे.